ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण आहे एस न्यूज वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीला लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसलाय गेल्या वीस दिवसांपासून वस्त्रोद्योग बंद असल्यामुळं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय इचलकरंजी शहरामध्ये सुमारे दीड ते दोन लाख यंत्रमाग आहेत शहर परिसराबरोबरच अन्य राज्यातून आलेल्या कामगारांचं यावर उदरनिर्वाह चालतो मात्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय लॉकडाऊनमुळे गेल्या वीस दिवसांपासून शहरातील यंत्रमाग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय या व्यवसायावर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये यंत्रमागावर काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे मात्र व्यवसायच बंद असल्यानं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे यंत्रमागाचा खडखडाट थांबल्यानं कोट्यावधीचं नुकसान झालं असून हा उद्योगच आता संकटात सापडला आहे